हिरव्यागार भात शेतीला अद्यापही बाळस धरता आलेलं नाही. ती खंगली आहे. तिला हवा असलेला तिचा सखा पाऊस कधी रागवतोय तर कधी रुसतोय, ज्याचा परिणाम भात शेतीवर होतोय. तिची प्रकृती सुधारलेली नाही. मग तिला खत पाणी द्यायचं झालं तर खताचे भाव आसमानाला भिडलेत. आता या सगळ्या अडचणीमुळे पुढचा हंगाम काजळून गेलाय. अन्नधान्याची टंचाई आता जगाच्या वेशीवर घंटानाद करू लागलीय. जगात सगळ्यात जास्त भात आशिया खंडात पिकवला आणि खाल्ला जातो, परंतु आशियातील प्रमुख देशांमध्ये भाताचं पीक संकटात सापडलंय. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे खताच्या वाढलेल्या किमती. काय आहे हा विषय ते सविस्तर जाणून घेणार आहोतच, पण त्याआधी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा. नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवन एक्सप्लेनरमध्ये तुमचं स्वागत. तर आशियातल्या थायलंड, चीन, फिलिपाईन्स आणि भारत या चार देशात भाताची स्थिती काय आहे त्यावर जगाचं भाताचं गणित अवलंबून आहे. थायलंड हा तांदूळ निर्यातीत जगात दुसऱ्या नंबरवर आहे. तिथं खताच्या किमती भडकल्यामुळे भाताचं उत्पादन घटण्याची चिन्ह आहेत. कॉसिकॉन बँक PCL या संस्थेने तयार केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. फिलिपाईन्स हा तांदळाच्या आयातीत जगात दुसऱ्या नंबरवर आहे. तिथंही भात पिकवला जातो, पण यंदा तिथंही खताची समस्या असल्यामुळे पीक तोळा मासा आहे. त्यामुळे हा देश मोठ्या प्रमाणावर आयात करण्याची शक्यता आहे, म्हणजे जगात तांदळाचा तुटवडा वाढणार आहे. चीनमध्ये भात उत्पादक शेतकरी किडीच्या हल्ल्यामुळे हवालदिल झालेत. तिथं पिकाचं मोठं नुकसानही झालंय. व्हिएतनामची तांदूळ निर्यात सध्या वाढती दिसत असली तरी महाग वाहतूक आणि भाताचा वाढलेला उत्पादन खर्च यामुळे तिथेही चिंतेचं वातावरण आहे. तर भारतात मॉन्सून अजूनही नेहमीसारखा बरसलेलाच नाही, त्यामुळे पावसाची लहर कशी राहते त्यावर भाताचं उत्पादन किती होणार ते अवलंबून असणार आहे. आशिया खंडात भात हे एवढं महत्त्वाचं पीक आहे की तिथली राजकीय आणि आर्थिक स्थैर्य या पिकांवर अवलंबून आहेत. रशिया युक्रेन युद्धामुळे गहू आणि मक्याच्या किमती आभाळाला भिडल्या, पण तशी अवस्था तांदळाची झाली नाही. तांदळाचे दर तुलनेने कमीच राहिले, परंतु ही स्थिती आणखी किती काळ कायम राहील याबद्दल शंका आहे, कारण तुटवड्याची टांगती तलवार अजूनही डोक्यावर कायम आहे. 2008 तांदळाचा मोठा तुटवडा पडला होता आणि त्यामुळे दर भडकले होते. तांदळाचे दर प्रति टन $1,000 पोहोचले होते, म्हणजे आता जेवढे दर आहेत त्याच्या दुप्पट दर झाले होते. सध्या मका, गहू आणि तेलबिया पिकांच्या उत्पादनाची स्थिती सुधारतेय. जगातील प्रमुख देशातील उत्पादनाचा अंदाज तसं सांगतोय, पण पुढे हवामान कसं राहतंय यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत. गेल्या काही वर्षात वातावरणातील बदलांचा म्हणजे क्लायमेट चेंजचा मोठा फटका या पिकांना बसतोय. आताही तसंच काही झालं आणि गहू मक्याच्या किमती वाढल्या तर तांदळाची मागणी आणखीनच वाढेल. जगात अशी सगळी स्थिती असल्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात त्या भारतावर, कारण जगातील 40% तांदूळ भारत निर्यात करतो. तांदळाचा जागतिक पुरवठा संकटात सापडलाय, परंतु भारतात मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात तांदूळ उपलब्ध आहे, त्यामुळे जगात तांदळाचे दर नियंत्रणात आहेत असं दी राईस ट्रेडर या संस्थेचे उपाध्यक्ष P.Subramanian यांनी सांगितलंय. भारताने वाढत्या महागाईचे चटके बसत असल्याने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. आता पुढचा नंबर तांदळाचा असेल अशी चर्चा सध्या सुरू आहे. अर्थात मान्सूनची प्रगती कशी राहते त्यावर सगळं चित्र अवलंबून असणार आहे. पाऊस पाणी ठीक राहिलं तर भाताच्या निर्यातीवर बंदी घालण्याची नौबत कदाचित येणार नाही. सध्या तरी भारतातून तांदूळ निर्यात होत असल्यामुळे जगात पुरवठ्याचा प्रश्न तितका गंभीर झालेला नाही. भारत तांदूळ उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे, मात्र निर्यातीत भारत जगात अव्वल आहे. 2021-22 या वर्षात जागतिक तांदूळ निर्यात 529,00,000 टन झाली. त्यात भारताचा वाटा 210,00,000 टनाचा होता, म्हणजेच एकट्या भारताने जगातील तब्बल 40% तांदूळ निर्यात केला. यावरून जागतिक तांदूळ बाजारात भारताचे महत्त्व लक्षात येते. भारताने तांदळाची निर्यात बंदी केली तर जागतिक बाजारात तांदळाचे दर भडकतील, गरीब देशांना त्याचा मोठा फटका बसेल. थोडक्यात काय तर तांदूळ बाजारपेठेतल्या तेजी मंदीची चावी सध्या भारताच्या हातात आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ महत्त्वाचा आणि तितकाच आवडला असेल तर नक्की शेअर करा.